पुण्यातील हवेली क्रमांक 3 च्या कार्यालयात बोगस नोंदणी सुरू असल्यामुळे गोंधळ घालण्यात आला. यावेळी सहदुय्यम निबंधक अभिजित विधाते यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या प्रकरणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन फिरोजी पाटील यांनी आंदोलन केलं. गुरुवार दिनांक 13/4/2023 रोजी हवेली क्रमांक 3 हडपसर मेगा सेंटर या ठिकाणी सहदुय्यम निबंधक अभिजित विधाते यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत ग्रामपंचायतमधल्या फ्लॅटची गुंटीवारी तुकडेबंदीची दस्त नोंदणी बंद आहे आणि अशातच अनाधिकृत फ्लॅटच्या दस्त नोंदणीसाठी तब्बल 290 नंबर हवेली क्रमांक 3 या ठिकाणी त्यांनी लावले. व्हेरिकोस बेन्सच्या संबंधित तज्ञाकडून 30 मिनिटाच्या वेदनारहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोस बेन्सवर उपचार करा. बुक करण्यासाठी 9701688544 वर कॉल करा. त्याच्यामध्ये 50 दस्तांची दस्त नोंदणी झाली अनाधिकृत फ्लॅटच्या. 15 दस्त कंप्लीट झाले, 35 दस्त पेंडिंग राहिले. म्हणजे पहिला व दुसरा शिक्का म्हणजे गोश्वरा व पावती फक्त झाले आणि ते बाकीचे दस्त आज तागायत पेंडिंग आहेत. परंतु शासनाचा नियम असा आहे की 1 दस्त 45 मिनिटात कंप्लीट करणं शासनाचा नियम आहे, बंधनकारक आहे, आणि त्याच्यानंतर दुसरा दस्त घेता येतो. परंतु ह्या विधातेंनी एकाच वेळी 50 दस्तांची दस्त नोंदणी केली. आता सध्या महाराष्ट्रावरती देशावरती कोविडचं पुन्हा एकदा संकट आलेलं आहे. अशामध्येच गुरुवारी हवेली क्रमांक 3 कार्यालयामध्ये तब्बल 1000 जास्त लोकांची गर्दी होती. ह्याच्यामध्ये जर कोणाला काय कमी जास्त झालं तर ह्याच जबाबदार नोंदणी विभाग असेल. येत्या 2 दिवसामध्ये जर हवेली क्रमांक 3 सहदुय्यम निबंधक अभिजित विधाते यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतात का, वरिष्ठ अधिकारी छानला मदत करतात का, असा संपूर्ण महाराष्ट्र बघेल. परंतु 2 दिवसात जर कारवाई नाही केली तर मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारासुद्धा या ठिकाणी देत आहे. विकासाचा ध्यास म्हणजे